वेलकम फ्रेंड्स, एम पी सी आय क्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण विधानसभा याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हा टॉपिक पॉलिटीचा आहे. पहा मित्रांनो, त्याच्या आधी आपण आयोगाचे काही क्वेश्चन आहेत ते पाहू, त्याच्यानंतर त्याच्यावरचं असणारं स्पष्टीकरण आणि पूर्ण टॉपिक पाहू. प्रश्न पहा. पहिला, घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम कनिष्ठ आहे? हा असिस्टंट मुख्य 2011 प्रश्न विचारला होता. पर्याय विधानसभा पहिलं, दुसरं विधान परिषद, तिसरं राज्यसभा, चौथं लोकसभा. तर घटक राज्य आहे त्याचं काय, कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? विधानसभा. आणि वरिष्ठ विधान परिषद असतं. दुसरा क्वेश्चन पहा. विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या मर्यादा 2 इतकी ठरवण्यात आली आहे. हे असिस्टंट मुख्य 2011 व PSI पूर्व 2012 हा क्वेश्चन विचारला होता. पर्याय बघा, पहिलं 60 ते 500, दुसरं 75 ते 300, तिसरं 40 ते 450, चौथं यापैकी नाही. त्याचं जे आन्सर आहे ते आहे पहिलं 60 ते 500 या दरम्यान. 2002 जे परिसीमन आयोग म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग होतं, त्यांनी ती 2026 60 ते 500 ही संख्या ठरवली आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन, घटक राज्याचा राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद मिळून घटक राज्याचे कायदेमंडळ तयार होईल असे घटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे? पर्याय बघा, कलम 168, कलम 171, तिसरं कलम 169, चौथा कलम 75. तर याचं जे उत्तर मित्रांनो ते कलम 168. तर बघा, 168 ते 212 दरम्यान घटक राज्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन पहा. 1962 निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2 जागा होत्या. हा असिस्टंट मुख्य 2014 क्वेश्चन विचारलेला आहे. पर्याय बघा, पहिलं 288, दुसरा आहे 282, तिसरा आहे 264, चौथा आहे 270. त्याचं जे योग्य उत्तर मित्रांनो ते ॲन्सर 3 नंबरचं, जे 264 जागा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 1962 जे परिसीमन जो आयोग राबवला दुसरा, तर त्याच्या आधी किती जागा होत्या? ह्या 264 जागा होत्या. आता 288 जागा आहेत 2019 आणि ते 2026 त्याच राहणार आहेत. पाचवं बघा, विधानसभा म्हणजे राज्याची विधानसभा व त्यांच्या जागा, अशा क्वेश्चन असिस्टंट मुख्य परिषद 2015 जोड्या लावा म्हणून विचारला होता. एक साईडला राज्य दिले होते, दुसऱ्या साईडला जे संख्या दिली होती विधानसभेची, ती समजा सिक्कीमची दिली होती, गोवाची दिली होती, मिझोरम, आंध्र प्रदेश आणि यूपीमध्ये सर्वात जास्त जागा आहेत 402. तर त्याच्याबद्दल असे जोड्या लावायला दिली होत्या. हा क्वेश्चन असा म्हणतो. तर विधानसभेवर असे क्वेश्चन होता. आपण विधान परिषदवर सेपरेट टॉपिक बनवणार आहोत. तर स्पष्टीकरण पहा. कलम 168 ते 212 दरम्यान राज्य विधानसभा विधान परिषद कार्यकाळ, स्थापना आणि त्यांचे विशेषाधिकार, किंवा जे आपण म्हणतो विधानसभेची संपूर्ण माहिती जी आहे ती कलम 168 ते 212 दिली आहे. 22 राज्यात सदनीय व्यवस्था आहे विधानसभेची आणि 6 राज्यामध्ये ही विधान परिषद आहे. विधानसभाची संख्या ही 60 ते 500 दरम्यान निर्धारित केली आहे 2002 परिसीमन जो आयोग राबवला, आपण त्याला मराठीत राज्य पुनर्रचना आयोग सुद्धा म्हणतो. अपवाद का वापरला? कारण काही विधानसभेची सदस्य संख्या काही राज्यांची ही 60 कमी आहे. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा आणि त्रिपुरा आहे, यांची किती आहे? 30 आहे. मिझोरमची 40 आहे. नागालँडची ही 46 आहे. ही सदस्य संख्या 2002 परिसीमन आयोगनुसार निर्धारित केली आहे. आतापर्यंत जवळजवळ 4 वेळा झाले, 1952, 1962, 1972 आणि 2002. ही 1991 जनगणना वापरण्यात आली होती. ही 2026 संख्या तशीच राहणार आहे. किती? 60 ते 500 दरम्यान. बघा, विधानसभेमध्ये राज्यपाल एक नियुक्त, किंवा जे अँग्लो इंडियन म्हणजे युरोपियन आहे, फक्त ब्रिटिश नाही तर त्यामध्ये फ्रेंच वगैरे सर्व येतील, त्यांची नियुक्ती करू शकते. ती 2022 ही राज्यपाल एक नियुक्त करू शकतो. त्याच्यानंतर सरकार 10 ठरवतं की किती संख्या वाढवायची आहे. विधानसभेचा कार्यकाळ हा 5 अधिकतम, आणि जर राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती आली तर त्यावेळी काय होते, 1 पटीने वाढवतात. मग त्याच्यावर डिपेंड आहे की राष्ट्रीय आपत्काळ किती वर्षापर्यंत राहते. जर 6 संपली
तर 6 महिन्यात पुन्हा 1 वर्ष कंप्लीट होऊन पुन्हा इलेक्शन होतील. विधानसभेसाठी वय अपेक्षित हे 25 वर्ष आहे, तर विधान परिषदसाठी विधानसभा यासाठी कमीत कमी वय तुमचं 25 पाहिजे आणि विधान परिषदेसाठी कमीत कमी 30 पाहिजे. विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो, विधान परिषदेचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. जे विधानसभा निवडून गेले जे प्रतिनिधी आहेत त्यामध्ये विधानसभानंतर विधानसभा स्थापित होते, त्यामध्ये पीठासीनचे अधिकारी असतात, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात, अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात. नंतर महाराष्ट्र विधानसभा संख्या ही 288 आहे, विधान परिषद संख्या ही 78 आहे आणि ती 2026 पर्यंत तशीच राहणार आहे. आपोआप जर मध्येच जर परिसीमन आयोग लागू झाला नाही, हे त्याच्यावर डिपेंड आहे सरकारवर की परिसीमन आयोग कधी लागू, पण 2026 पर्यंत डिक्लेअर केलं की लागू होणार नाही, पण होऊसुद्धा शकतं. इतर महत्त्वाची राज्यसंख्या बघा, आंध्र प्रदेशमधील सर्व 294 जागा आहेत विधानसभेच्या. नंतर उत्तर प्रदेशमध्ये 403 जागा आहेत. पुन्हा एकदा आंध्र प्रदेशमध्ये 294 जागा आहेत, उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त 403 जागा विधानसभेच्या आहेत, कर्नाटकमध्ये 224 जागा आहेत, राजस्थानमध्ये 200 जागा आहेत, जम्मू आणि काश्मीरमध्ये 87 जागा आहेत, गोवामध्ये 40 जागा आहेत, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरा यामध्ये जवळजवळ म्हणजे 60 जागा आहेत पूर्ण, आणि पुदुच्चेरीमध्ये 30 असं एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये सर्वात कमी जागा आहेत, ते कोणत्या, पुदुच्चेरीमध्ये. यूटी प्लस राज्यामध्ये सर्वात जास्त जागा कोणाला आहेत, पुदुच्चेरीला आहेत. आणि जर राज्य ठरलं सर्वात कमी विधान परिषदेची जागा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते आहे सिक्कीममध्ये, ती आहे 32 आहे. तर मित्रांनो, आज जो आपण विधानसभेचा व्हिडिओ पाहिला, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा. येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्या मुख्य आणि पूर्वपरीक्षेला हमखास क्वेश्चन विचारला जातो. तर थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.